पाहूयात पुढची बातमी. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास, तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव. वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. ज्या संतांचे आम्ही दास आहोत त्यांचा पंढरीत वास आहे. देवांचाही देव या ठिकाणी असल्यानं या ठिकाणाला अनन्य साधारण असं महत्व आहे. पुण्यातील MIT विश्वशांती केंद्र आळंदी आणि आळंदी देहू विकास समितीच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे यंदाही पवित्र चंद्रभागेच्या महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. विश्वशांती गुरुकुलचे विश्वनाथ कराड यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. यावेळी हजारो भाविक वारकरी दिंडी टाळ मृदुंगाच्या निनादात आणि उत्साहात महाआरतीत सामील झाले. महाआरतीनंतर विश्वनाथ कराड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाहूयात ते काय म्हणतायत. भारतीय संस्कृतीमध्ये आणि परंपरेमध्ये फार मोठा एक संदेश आहे. त्याच्यामध्ये विशेष वैष्णव परंपरेमध्ये पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचतत्वाचा फार मोठा सुंदर उल्लेख आहे. त्याच्यामध्ये भारतामधल्या गंगा सरस्वती यमुना इंद्रायणी चंद्रभागा या नद्या खरं जीवनवाहिनी आहे. खरं म्हणजे जल म्हणजे जीवन असा त्याचा विषय. आनंदाचा भाग असा आहे की या चंद्रभागेच्या तीरावर ज्याला ज्ञान पंढरी असं म्हटलं आहे की खरं म्हणजे नुसती चंद्रभागा ही नदी नसून ती ज्ञानगंगा आहे लक्षात ठेवायचं. आणि खऱ्या अर्थाने जीवनाचा किंवा जीवनाची नौका या ज्ञानगंगेमधून पार करण्यात यावी. पार करण्यासाठी एक वेगळा संदेश संत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांनी दिला. तो संदेश सर्व जगभर पोचवण्यासाठी आणि जगामध्ये सुख समाधान शांती निर्माण व्हावी हा जो संदेश आहे मुळामधला. आणि विशेष करून पुन्हा एकदा उल्लेख करतो की आमचे भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंदांनी 1893 साली एक पहिलं भाकित केलं होतं पार्लमेंट ऑफ रिलिजन शिकागोमध्ये. ते असं म्हणाले की लक्षात ठेवा की विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये सुख समाधान शांती नांदेल. आणि दुसरं उच्चारण आहे 1897 सालचं, ज्याला विवेकानंदांनी आणखीन एक भाकित करून जगाला सांगितलं होतं त्यावेळेला 1897 साल अमेरिकेमध्ये बोलतात. आणि त्याने जगाला सांगितलं की 21व्या शतकामध्ये माझी भारत माता ज्ञानाचं दालन म्हणून उदयाला येईल आणि सर्व जगाला सुखाचा समाधानाचा शांतीचा मार्ग दाखवण्याचं दायित्व हे माझ्या भारत मातेचं असेल आणि माझी भारत माता विश्वगुरू उदयाला येईल त्याचं हे खरं म्हणजे सुरुवात आहे. त्याचा शुभारंभ आहे. हे निमित्त आहे. स्वच्छता असणं सर्व आपल्या नद्या आता सुंदर नदी वाहते आहे. खरं म्हणजे भारतातल्या सर्व नद्या अत्यंत स्वच्छ निर्मळ पाण्याने जशा पूर्वी वाहत होत्या तशाच पुन्हा एकदा पाहायला मिळाव्यात अशी भावना आहे. याच्यामध्ये आपण स्वच्छ पाण्यामध्ये तीर्थ म्हणून आपण घेतो. आंघोळही केली जातात लाखो वारकरी. यांच्याकरता ही सुविधा निर्माण व्हावी हे खरं म्हणजे सर्व आपल्या सर्वांचं नव्हे तर शासनाचंही फार मोठं दायित्व आहे. मला आनंद आहे की भारत सरकारने नमामी गंगेसारखा एक प्रकल्प सुरू करून गंगेची स्वच्छता केली. महाराष्ट्रामध्ये इंद्रायणी चंद्रभागा यांची स्वच्छता आणि निर्मळ कार्य चालू आहे आळंदी देवपूरच्या विकास समितीच्या माध्यमातून. त्याचं हे छोटंसं स्वरूप आहे आणि हा संकल्प आहे. आपण ह्या करता योगदान काय देऊ शकतो आणि आपल्या ज्ञानपंढरीचं खरं स्वरूप ज्ञानपंढरी म्हणून आळंदी आणि देहू हे जगाच्या नकाशावर येण्याचं दायित्व घडलं. आणि तो आत्ता खरं सांगायला हरकत नाही की छोटंसं वाटत असलं तरी आत्ता मी जो उल्लेख केला की जगातला सर्वात मोठा घुमट ज्ञानेश्वर माऊलीच्या तुकारामाच्या नावाने उभं राहणं याचा हा छोटासा संकल्प आहे. त्या कार्याची ही दिशा आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी अशा कार्याला आशीर्वाद द्यावा सहकार्य करावं आणि आपण आपलं स्वतःचं कार्य आपल्या स्वतः चंद्रभागेचं पावित्र्य राखण्यासाठी आपण मनापासून सहकार्य करावं अशी मी जी भावना व्यक्त करतो. आणि एवढाच उद्देश या चंद्रभागेच्या आणखी पाठीमागे आहे की ज्योतीची निजज्योती सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप म्हणून वर्णन देते. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया ज्ञान देव म्हणे ज्योतीची निज ज्योती अंते हे मूर्ती भेट घ्या. हे फार सुंदर दर्शन आहे. त्याचा हा अत्यंत सुंदर असा संकल्प आणि सुंदर असं कार्य या ठिकाणी करण्याचा विनम्र प्रयत्न आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे कार्य घडावं आणि भारताचं विश्वगुरूच्या रूपामध्ये एक नवीन दर्शन जगासमोर जावं वसुधैव कुटुंबकम सारखं अशी भावना आहे.